राहुरी तालुक्यातील 3 ग्रामपंचायतमध्ये काल पोटनिवडणुका होऊन 4 जागांसाठी मतदान घेण्यात आलं होतं। दरम्यान मतमोजणी आज होऊन निकाल जाहीर झालाय। यामध्ये म्हैसगाव येथील दोनही जागांवरती भाजपचे उमेदवार निवडून आलेत। राहुरी खुर्द इथे राष्ट्रवादी तसेच आरडगाव इथे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दणदणीत असा विजय मिळवून झेंडा फडकवलाय। राहुरी तालुक्यातील म्हैसगाव ग्रामपंचायत येथील 2, राहुरी खुर्द ग्रामपंचायत येथील 1 तर आरडगाव ग्रामपंचायत येथील 1 अशा 4 जागा रिक्त झाल्या होत्या। या 4 जागांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आलं होतं। दरम्यान 22 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली। यामध्ये म्हैसगाव येथील वॉर्ड क्रमांक 1 मध्ये भाजप प्रणित विकास मंडळाचे मोहनदास विनायक विधाटे आणि राष्ट्रवादी प्रणित जनसेवा मंडळाचे किरण अरुण विधाटे यांच्यामध्ये लढत झाली आहे। या ठिकाणी एकूण 818 मतदानापैकी 474 एवढं मतदान झालं आहे, तर नोटाला 9 झालंय। त्यापैकी किरण विधाटे यांना 225 मतं पडली आहे, तर मोहनदास विधाटे यांना 240 मतं पडली आहेत। ते 15 मतांनी निवडून आलेत। वॉर्ड क्रमांक 2 मध्ये भाजपचे दगडू शिवराम केदार आणि राष्ट्रवादीचे रावसाहेब नाना बर्डे यांच्यामध्ये लढत झाली आहे। या ठिकाणी एकूण 740 पैकी 454 एवढं मतदान झालं आहे, तर नोटाला 2 झालंय। त्यापैकी रावसाहेब बर्डे यांना 172 मतं पडली आहेत, तर दगडू केदार यांना 280 मतं पडली आहेत। ते 108 मतांनी निवडून आलेत। राहुरी खुर्द ग्रामपंचायत येथील वॉर्ड क्रमांक 3 मध्ये राष्ट्रवादी प्रणित जनसेवा मंडळाच्या सौ अश्विनी सुनील कुमावत आणि भाजप प्रणित बुवासाहेब ग्रामविकास मंडळाच्या सौ दिलशाद निसार शेख यांच्यामध्ये लढत झाली आहे। या ठिकाणी 1148 पैकी 772 मतदान झाले, तर नोटाला 10 झालंय। त्यापैकी सौ दिलशाद शेख यांना 409 तर सौ अश्विनी कुमावत यांना 453 मतं पडली आहेत। सौ अश्विनी कुमावत यांचा 44 मतांनी विजय झालाय। आरडगाव ग्रामपंचायतमध्ये सत्ताधारी गटाचा धोबी पछाड करत वंचित बहुजन आघाडीनं आपला झेंडा फडकवलाय। या ठिकाणी राष्ट्रवादीचे बाळासाहेब मनोहर म्हसे आणि वंचित बहुजन आघाडीचे सागर वसंत देशमुख यांच्यामध्ये लढत झाली आहे। या ठिकाणी 896 पैकी 704 एवढं मतदान झालंय, तर नोटाला 8 झालंय। त्यापैकी बाळासाहेब म्हसे यांना 254 एवढी मतं पडली आहेत, तर सागर देशमुख यांना 442 मतं मिळाली आहेत। यामध्ये सागर देशमुख यांचा 188 मतांनी दणदणीत विजय झालाय। दरम्यान निवडून आलेल्या उमेदवारांनी मतदारांचे आभार मानलेत। यावेळी गुलालाची उधळण करत आनंद उत्सव साजरा करण्यात आलाय। काल दिनांक 21/12/2021 रोजी झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये आम्ही समोरच्या पार्टीला सांगितलं होतं की बा ओरिजिनल ओबीसीला या ठिकाणी उमेदवारी द्या, परंतु समोरच्या पार्टीने ऐकलं नसून त्या ओरिजिनल ओबीसीला उमेदवारी दिली नाही। आणि आम्ही बहुजन वंचित आघाडी प्रणित महादेव दैतोबा वगैरे वंचित आघाडी स्थापन केली आणि त्या आघाडीचा उमेदवार सागर वसंत देशमुख कुंभार समाज याला या ठिकाणी उमेदवारी दिली। आणि उमेदवारी दिल्यानंतर या ठिकाणी खूप जातीपातीचं राजकारण झालं, परंतु सामान्य जनतेने मतदारांनी कुठल्याही भूलथापेला कोणी बळी पडलं नाही। आणि सागर वसंत देशमुख यांना 188 मतांनी विजयी केलं, त्याबद्दल आरडगावच्या वार्ड क्रमांक 1 सर्व मतदारांचे आम्ही या ठिकाणी बहुजन वंचित आघाडी प्रणित महादेव दैतोबा आघाडीच्या वतीनं आम्ही सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। त्यांनी दाखवलेलं प्रेम असंच 2022 होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर आम्हाला दाखवावं अशी मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। आणि इथून पुढे अनिलराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व एक दिलाने काम करून पुन्हा या ठिकाणी महादेव जैतोबा आघाडीचा झेंडा आरडगाव ग्रामपंचायतीवर फडकू अशी आशावाद व्यक्त करतो। आणि सर्वांनी केलेल्या मताबद्दल पुन्हा एकदा मी सर्वांचा या ठिकाणी ऋणी। आमच्या मंडळाचा आज विजय झालेला आहे। तर मित्रांनो, या विजयाचा शिल्पकार या ठिकाणचा बहुजन समाज आहे। ज्याप्रमाणे बाळासाहेब आंबेडकरांनी अकोल्यामध्ये जो अकोला पॅटर्न म्हणून प्रचित आहे, तो पॅटर्न या ठिकाणी आम्ही आरडगावच्या ग्रामपंचायतीमध्ये करून दाखवलेला आहे। यामधून असाच मेसेज जातो की या ठिकाणी जे काय राज्यामध्ये
प्रस्थापित लोक ज्या पद्धतीने गोरगरिबांवर दबाव टाकून पतसंस्थामध्ये असेल कारखान्यामध्ये असेल अशा लोकांवर दबाव टाकून हे लोक बळजबरीने मतदान करून घेतात। परंतु या निवडणुकीमध्ये आम्ही असं दाखवून दिलं की या ठिकाणी आता ह्या लोकांचा दबाव गट चालणार नाही किंवा ह्या लोकांनी समोरासमोर जर उघड प्रचारात फिरलं तर याचा ऊस जाणार नाही, त्याला कामावरून काढून टाकणे या दबावला सुद्धा या ठिकाणी आता समाजातील लोक बळी पडत नाहीत हे उदाहरण या ठिकाणी आरडगावच्या ग्रामपंचायतीने दाखवून दिलेलं आहे। म्हणून या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी मी एक तालुका अध्यक्ष आहे, राहुरी तालुका अध्यक्ष, या ठिकाणी मी सांगू इच्छितो की येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि राहुरी नगरपालिका आणि देवळाली नगरपालिका ही आम्ही स्वतः वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पॅनल करून लढणार आहोत आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी कमीत कमी 3 जिल्हा परिषद सदस्य आणि जवळजवळ 7 ते 8 ग्राम पंचायत समिती सदस्य हे वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं येणाऱ्या भविष्य काळामध्ये निवडून येतील आणि देवळाली नगरपालिका आणि राहुरी नगरपालिका या ठिकाणी सुद्धा वंचित याच पद्धतीने मुसंडी मारेल असं या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। महादेव दाईबाद आहे तो विकास वंचित आघाडीचा उपाध्यक्ष म्हणून बोलतो। आज झालेल्या मतमोजणीमध्ये आमच्या महादेव वंचित आघाडीचा जास्तीत जास्त मतांनी विजय झालेला आहे आणि आता हे जे समाजामध्ये जातीपातीचं राजकारण करून आणि ते जातीपातीच्या राजकारणाच्या नावाखाली हे प्रस्थापित लोक जे स्वतः अजिपोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत असं समाजाला भासवण्याचा प्रयत्न करतात की वंचित आघाडी म्हणजे ही एक फक्त दलित लोकांचीच आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात, असं काही नाही आहे। वंचित आघाडी म्हणजे याचा अर्थ असा आहे की ज्या ज्या घटकांना सत्तेचा लाभ मिळाला नाही ते सर्वच वंचित असतात, त्यामध्ये मराठा पण येऊ शकतात, त्यामध्ये सर्व जातीचे लोक येऊ शकतात, ब्राह्मण येऊ शकतात, महार येऊ शकतात, मांग येऊ शकतात, मातंग येऊ शकतात, गोसावी येऊ शकतात, असं काही नाही आहे की याच्यामध्ये फक्त काय प्रस्थापित लोक काय करतात की इतर लोकांना भीती दाखवतात की बुवा हे लोक आपल्या डोक्यावर बसतील आमकं करतील असं काही नाही आहे, यांच्या फायद्यासाठी हे करतात। त्याच्यासाठी सर्व घटकांना माझी एकच विनंती राहील की सर्वांनी बरोबर येऊन आपण ही ग्रामपंचायत 2022 जिंकण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, सर्व मराठा समाज असो सर्व समाज असो असं काही नाही आहे की एका समाजासाठी हा घटक आहे, सर्वांनी मिळून ही पुढची 2022 ग्रामपंचायत आपण अशीच एकत्रित लढवणार आहोत। हा विजय मी गोरख तात्या देशमुख यांना समर्पित करून थांबतो। मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।